एक पर्वाकडेच आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली, त्यांचा उल्लेख माझ्या आदिसुरा वक्त्यांनी केला, आणि तीच भूमी आहे ज्या भूमीमध्ये बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला, तीच ही भूमी, ती क्रांतिकारक ही भूमी आहे। दीक्षाभूमी इकडेच आहे ज्या बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना दिली, आपल्या देशाला घटना दिली, संविधान दिलं। हे उगाच इकडे काहीतरी एक शोला काहीतरी जागा राहिले टेबल वरती, मग काय करायचं? मग भारत मातेचं एक चित्र आणूया, संविधानाची एक प्रत आणूया, म्हणून ते डेकोरेशनचा भाग नाही हा। भारत माता, त्या भारत मातेच्या पायामध्ये पुन्हा बेडे घालण्याचं काम सुरू झालेलं आहे। आणि मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जमलात, अरे एका त्या महामानवाने आपल्या देशासाठी, म्हणजे आज अब्जावधीचा देश आहे आपला 125 कोटी, त्या एका माणसाने देश कसा चालला पाहिजे, लोकशाही कशी या देशात टिकली पाहिजे, त्याच्यासाठी एक माणूस जर संविधान लिहू शकतो, तर एवढी सगळी मोठी जमलेली वज्रमोठ, करोडो लोक, अब्जावधी लोक, ही त्या एका माणसाने लिहिलेली घटना, तिचं रक्षण आपण करू शकत नाही? त्या एका माणसाने आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, देशाला घटना दिलेली आहे। आणि म्हणून मी गेल्या वेळेच्या सभेत बोललो होतो की घटना बचाव नाही, बचाव हे थोडस मला असं नेबळटपणाचं किंवा कमकुवतपणाचं लक्षण वाटतं। मी घटना बचाव म्हणणार नाही, मी घटना रक्षण, घटनेचं रक्षण मीच करणार, हे छाती ठोकपणे सांगून पुढे जायची आज ती वेळ आलेली आहे।